वहिनी तुम्ही का काळजी करताय? तुम्ही काही चुकीचं नाही वागलाय. अगं पण मग तरी सुद्धा माझं म्हणणं पटत का नाहीये यांना? कारण अभय भाऊजी कोणाची बायको नाहीयेत ना म्हणून. वहिनी एक सांगू का? वहिनी एखाद्या पुरुषाच्या आयुष्यात एका दुसऱ्या स्त्रीने येणं या गोष्टीचं गांभीर्य त्या पुरुषाला कधीच जाणवू शकत नाही, पण ते एका स्त्रीला जाणवू शकतं. तुम्ही आज अभयभाऊजींना तुम्ही आणि कृतिकापैकी एकीची निवड करायला सांगितली, त्या गोष्टीचा अभयभाऊजींना राग आला हे सगळं मान्य आहे, पण तुम्ही हा निर्णय तडकाफडकी तर घेतला नाही आहे ना? खूप दिवस वाट पाहिली आणि इतके दिवसात तुम्ही कृतिकाचं वागणं जोखलंयत आणि मग हा निर्णय घेतलाय, हो ना? कस्तुरी, मी कृतिकाच्या वागण्याचा चुकीचा अर्थ लावत नसेन ना का? नाही वहिनी, तुम्ही कुठलाही निर्णय चुकीचा घेऊ शकत नाही याची मला खात्री. तरी मला असं वाटतं की मी खूप टोकाला जाते. आज हे मला काय म्हणाले माहिती? मी खूप सामान्य पातळीवर गेले. वहिनी तुम्ही सामान्य नाही आहात, तुम्ही तुम्ही पजेसिव्ह आहात स्वतःच्या नवऱ्याबद्दल, स्वतःच्या घराबद्दल. आणि प्रत्येक स्त्री तशी असते, रादर ती तशी असते म्हणूनच संसार टिकतात, हो ना? कस्तुरी, या घरात आल्यापासून मला कधीच काही गमवण्याची भीती नाही वाटली, पण आज भीती वाटते. कृतिकाला यांच्यापासून वेगळं करण्याच्या नादात मी यांना गमावून नाही ना ग बसणार. वहिनी तसं काही होणार नाही, तुम्ही काळजी नका करू. आज ना उद्या अभय भाऊजींना तुमच्या कृतीचा अर्थ कळेल आणि जेव्हा त्या कृतिकाचं खरं रूप त्यांच्या डोळ्यासमोर येईल ना, तेव्हा तुम्ही आज घेतलेल्या निर्णयाचं त्यांना महत्व पटेल. पण तोपर्यंत काय? तोपर्यंत त्यांच्या रागाच्या आगीत मी जळतच राहणार. हो, दुसरा कुठला पर्यायच नाहीये. मला तर असं वाटतं की नवऱ्याचा राग सहन करणं हे अधिकारींच्या सासूरवाशिणींचं प्राक्तनच आहे. मी दोषी होते म्हणून माझ्या नवऱ्याचा राग मला सहन करावा लागला आणि तुम्ही काहीच केलं नाहीये तरी तुमच्या वाट्याला तेच येत आहे. मला तर कुठल्याच गोष्टीचा अंदाज येत नाही. काय होणार आहे पुढे? कृतिका काही सहजासहजी यांना तिच्या जाळ्यातून नाही सोडणार. वहिनी तुमची ताकद वाढवा, तुमच्या मतांवर ठाम राहा आणि अभय भाऊजींचा रोष सहन करण्याची तयारी ठेवा. पुढे सगळं छान व्हावं असं जर का तुम्हाला वाटत असेल तर आत्ता हे सगळं तुम्हाला सहन करावंच लागेल. मी या सगळ्यात तुमची किती मदत करू शकेन मला माहिती नाही, पण या लढाईत मी तुमची साथ नक्की देईन शेवटपर्यंत.